सी ट्रीटमेंट समझ आया ना? हो, समझ में आ गया है। हाँ, अभी ये कापून पण आणलं एवढं। हे नेपियर ग्रासची व्हरायटी आहे। तिकडे का कोणत्या कीटकासाठी आहे? तर गाईज, हे जे धानुटॉप सुपर आहे ना, हे हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग 8802। आय होप तुम्ही ठीक असाल। तर आता आम्ही आलो सेंटरला, बघू शकतो फक्त वैशाखी भरून फोन द्या वापस तिकडे। तर आम्ही आता सीट ट्रीटमेंट चालू आहे आमचं, सीट ट्रीटमेंट प्रोसेस मागच्या कॅमेरा दाखवतो काय रे काय काय। तर हे आता मुगाचं सीड ट्रीटमेंट केले आम्ही, त्याच्यामध्ये ते दिसतं तुम्हाला व्हिटॅबॅक्स टाकले आणि त्याच्यामध्ये हे पी एस बी टाकले आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आता झालं आमचं जवळजवळ। आणि तिकडे दुसऱ्या सीडचं डेमॉन्स्ट्रेशन सुरू आहे। इथं सर वगैरे आहेत हे, आणि इथं मस्त वडाचं झाड पण भारी आहे, मस्त आहे। हे बघा, मी हे कापून पण आणलं एवढं। हे नेपियर ग्रासची व्हरायटी आहे। हे बघा, रोशन गजबे तिकडून नेपियर ग्रास तोडून आणलं आहे। आता ह्याला इथून त्याचे कांडे तोडायचे आहे आणि याचं सोईंग सुरू आहे। गौर इधर देख, सीड ट्रीटमेंट समज आया ना? हो, समज में आ गया है। अभी ये ट्रीटेड सीड है, इसको वापस बैग में भरना है और सोइंग के लिए भेजना है। सोइंग के लिए भेजे, अच्छा समझ आया ना? मेरे को भी समझाना। हाँ बिल्कुल बिल्कुल, ओके। तर गौरना आता सीड ट्रीटमेंट केले आणि आम्ही चार पाच जण मिळून केले। तिथे सर आहेत। सिनियरची तारीफ करू करू चहा नाश्ता खायचो त्यांच्याकडे। हे कुठे चारते जी, तुम्ही तारीफ नसेल करू आम्हाला, म्हणजे तुम्ही चारता। इकडे काही जण सोईंग करायला आहेत, स्वराज सर सोईंग करायला आहेत बघा। कावेजी कावे टाकले चेहरा तर दाखव, चेहरा तर दाखव। इकडे ना दाखव, हे काय कशाची फवारणी करतात ते पण सांगा ना काका, कशाची काय करून राहिले ते पण सांगा पूर्ण। कपाशीवर आहे, कपाशीवर फवारणी। कोणत्या कीटकासाठी आहे काका? कोणत्या कीटकासाठी आहे? कोणत्या कीटकासाठी आहे काका? तर गाईज, हे जे धानुटॉप सुपर आहे ना, हे हर्बिसाइड आहे, त्याचे तीन झाकण मी टाकले त्यात आणि आता हे फवारायला न्यायचं आहे। तर काका नेणार आहेत ते फवारायला, मी जस्ट टाकलो त्याच्यामध्ये। तर गाईज, फायनली आजचा दिवस संपला आणि आम्ही रूमला आलो आता, आणि जे काही डेमॉन्स्ट्रेशन होते ते पूर्ण केले आणि काही गोष्टी राहिल्या आता ते उद्या करायच्या आहेत। तर एकंदरीत असा रावे सुरू आहे आमचा। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करत जा आणि कमेंट करत जा, जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, चला।